नमस्कार मित्रांनो आज सत्तावीस ऑक्टोबर आज दिवसभरात महाराष्ट्रात कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये पावसाची शक्यता आहे का कोणत्या जिल्ह्यांमध्ये थंडी वाढण्याची शक्यता आहे कोणत्या भागांमध्ये तापमानात घट शक्य आहे कोणत्या भागांमध्ये तापमान वाढण्याची शक्यता आहे छोटीशी अपडेट आहे एकदम कमी वेळात आणि थोडक्यात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच कुठेही स्किप न करता पूर्ण बघा पुढे जाण्यापूर्वी छोटीशी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो ऑक्टोबर हिटच्या चा चटक्यामध्ये बाजून निघाल्यानंतर तापमानात घट होऊ लागली आहे अनेक ठिकाणी तापमान अठरा अंशाच्या खाली घसरताना काही भागामध्ये बघायला मिळत आहे राज्याच्या बऱ्याच भागामध्ये थंडीची चाऊ लागली असून मागील चोवीस तासामध्ये जळगाव येथे राज्यातील निश्चंकी तापमान तेरा पॉईंट दोन अंश सेल्सिअस से तापमानाची नोंद झाली अरबी समुद्र आणि बंगाल चौपसागरातील दोन्ही चक्रीवादळी निवडून गेली आहे बंगाल चौपसागरातील हामून चक्रीवादळ निवळून बांगलादेशाच्या चितगाव जवळ तीव्र कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होताना बघायला मिळत आहे ही जी प्रणाली आहे आज मिरून जाण्याची शक्यता आहे आंध्र प्रदेश आणि किनाऱ्यालगत समुद्रसपाटीपासून दीड किलोमीटर उंचीवर तसेच उत्तर केरळमध्ये नऊशे मीटर उंचीवर चक्रकार वाऱ्याची स्थिती सक्रिय बघायला मिळत आहे राज्याच्या तापमानात घट होऊ लागली आहे मागील चोवीस तासामध्ये सोलापूर येथील राज्यातील उच्चांकी तापमान छत्तीस पॉईंट दोन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली अनेक ठिकाणी कमाल तापमानाचा पारा चौतीस अंशाच्या खाली घसरताना बघायला मिळाला आहे किमान तापमानात देखील घट होताना बघायला मिळत आहे महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये किमान जे तापमान आहे ते खाली घसरून बऱ्याच भागामध्ये अठरा अंशाच्या खाली देखील पहाटेचं ता तापमान बघायला मिळालं आहे त्यामुळे पहाटे जो आहे तो गारठा जाणवायला लागला आहे हळूहळू थंडी वाढताना आपल्याला बघायला मिळत आहे मागील चोवीस तासामध्ये मा नोंदले गेलेले जे काही तापमान आहे ते पुण्यामध्ये तेहतीस पॉईंट सहा अंश सेल्सिअस जास्तीचे तापमानाची नोंद झाली तर पहाटेचं तापमान अठरा पॉईंट दोन होतं जळगावला जास्तीचं तापमान चौतीस पॉईंट तीन तर पहाटेचं कमीचं तापमान होतं ते तेरा पॉईंट दोन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली कोल्हापूरला जास्तीचं बत्तीस पॉईंट सात तर कमी होतं ते पहाटेचं एकवीस पॉईंट पाच अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली निफाडला सोळा पॉईंट दोन किमान कमीत कमी तापमान नोंदले गेलं पहाटेचं जास्तीचं चौतीस अंश सेल्सिअस होतं बुलढाण्यामध्ये जास्तीचं पस्तीस पॉईंट चार सॉरी बत्तीस पॉईंट चार तर कमी जे तापमान होतं पहाटेचं ते अठरा पॉईंट दोन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आज दिवसभरात मित्रांनो राज्यात कुठेही पावसाची शक्यता नाही बहुतांश भागामध्ये मोकळ कोरडं वातावरण राहील दुपारी थोडाफार उन्हाचा चटका सा जरी असला तरी पण हा चटका कमी होताना बघायला मिळत आहे काही भागामध्ये काहीसं ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळू शकते ते पण विखुरलेल्या स्वरूपात राहील त्यामध्ये मुंबईच्या आसपासच्या परिसरामध्ये कल्याण डोंबिवली वगैरे तुरळक ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरणाची शक्यता आहे दुपारनंतर तुरळक भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण राज्याच्या तुरळक परिसरामध्ये बघायला मिळेल सर्वत्र नाही पावसाची शक्यता आज नाहीच्या बरोबर जो काही दक्षिण भारतामध्ये पावसाला सुरुवात होत आहे काही भागामध्ये पुढील दोन तीन दिवसामध्ये पावसाचा जोर आहे तो भारताच्या दक्षिण भागाकडे बेंगळ मदुराई वगैरे हा जो परिसर आहे या परिसरामध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे दी आजची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद